तर इथं पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये लोकांची खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते. राज्याच्या विविध भागातून शेतकरी दाखल झालेत. पुण्यात दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊन नंतर पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. या मार्केट यार्डमध्ये राज्याच्या विविध भागातून शेतकरी आपला शेतमाल घेऊन येतात. मार्केट यार्डमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. दोन दिवसाच्या वीकेंड लॉकडाऊन नंतर परत एकदा मार्केट कमिट्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. मी पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर आहे. ही पुण्याची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गुलटेकडी परिसरामध्ये, ज्या ठिकाणी तुम्ही पाहताय की दोन दिवसाचा वीकेंड लॉकडाऊन होता आणि त्यानंतर आज ही बाजार समिती सुरू होत असताना या ठिकाणी खरेदी आणि विक्रीसाठी येणाऱ्या व्यापारी असतील, शेतकरी असतील किंवा छोटे व्यावसायिक असतील, त्यांनी आज सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे